नमस्कार मंडळी, मी विष्णू अरुण सावंत पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय राईड विथ कोकणकर या चॅनलवर। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपण चाललो कोकणातल्या संतांच्या भूमीवर। चला तर मग जाऊया आणि बघूया हे ठिकाण। हे ठिकाण आंबोलीपासून 4 किलोमीटर अंतरावर आहे। आंबोली गावठणवाडीमध्ये असं हे ठिकाण आहे आणि या ठिकाणाचं नाव आहे राघवेश्वर मंदिर। चला तर मग जाऊया। असा हा सुरुवातीलाच एंट्रन्स आहे। माझ्या सोबत आई आलेली आहे। आई हाय कर। चला इथे चप्पल काढतो आणि वर जाऊया। सुरुवातीला जशी तुळशी वृंदावन आहे, आता आपण चाललो राघवेश्वर मठामध्ये। सुरुवातीला जसं श्री भारतदास महाराज आहेत आणि त्यांची इथे पादुका ठेवलेली आहे। इकडून पुढे जाऊया। इथे असं आकाश आणि इथे श्रीरामाचं असं हे मंदिर आहे। राम लक्ष्मण सीता आणि हनुमान दर शनिवारी या ठिकाणी पूजा होते। दर रामनवमीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम साजरा केला जातो। खूप भाविक वेगवेगळ्या ठिकाणावरून येत असतात। तिथे हे असं पालखी आहे आणि हे पाळणं आहे। आता पाऊस असल्यामुळे हे पूर्णपणे बंद करून ठेवलेलं आहे, नाहीतर पावसाने खराब होतं। चला तर मग आता पण जाऊया पुढे। आणि बाहेर असं हे औदुंबराचं झाड आहे। मस्त असं धुकं पण पडलेलं आहे आणि आता आपण जाऊया खालच्या साईडला। असे पायरे उतरत आम्ही निघालो खालच्या साईडला आणि एक इथे सुंदर असा यांनी सूचना लिहून ठेवलेली आहे, कारण आता येतानाच मी खूप कचरा बघितला। तुम्हाला तो इथे मी व्हिडिओ दाखवेन। कृपया या ठिकाणी फिरायला आला तर कचरा करू नका, कारण कोकण स्वच्छ ठेवा। तुम्ही फिरायला येता मजा करा, पण घाण करून मात्र जाऊ नका। आता आपण पहिल्यांदा खाली जाऊया आणि मग वर साईडला जाऊया। इथे एक काकी आहे, साफसफाई करते। काकी हाय कर। इथे भारतदास महाराजांनी समाधी घेतलेली आहे असं हे ठिकाण आहे। खूप पावित्र्याचं असं हे ठिकाण आहे। या ठिकाणी संतांचा वास आहे। खूप भाविक लांब लांब ठिकाणावरून या ठिकाणी येतात। आता भारतदास महाराजांच्या समाधीच्या वरच्या साईडला चाललं आणि इथे असं हे वडाचं झाड आहे। आणि आता चाललो वरच्या साईडला। असा पूर्णपणे हॉल कसा आहे आणि इथे भारतदास महाराजांची मूर्ती आहे। असे प्रदक्षिणा घालूया। चला आता इकडनं पुढे निघूया आणि याच्या बाहेरच्या साईडला
अशी गौ माता आहे बघू शकता। आणि इथे औदुंबराचं झाड आहे आणि इथे पादुका आहे। पुढे जाऊया या ठिकाणावरून। इथे असे दोन नंदी आहेत आणि इथे महादेवाची पिंडी आहे। तुम्हाला ओपन करून दाखवतो। अशी महादेवाची पिंडी आहे। इथे असं हे झाड आहे आणि ह्या झाडांच्या वेली बघा किती एकमेकावर पसरून किती सुंदर असं झालेलं आहे। इथे असा लहान मुलांसाठी झोपाळा तयार झालेला आहे। आंबोलीमध्ये आजवर तुम्ही खूप ठिकाणी आला असाल पण तुम्ही हे ठिकाण कधी बघितलंच नसाल, तर अशी कोकणातील संतांच्या भूमीच्या ठिकाणी या आणि बघा। या ठिकाणी एकदा येऊन तुमचं मन इथे नक्कीच रमेल। बघा आई येते चालत चालत। खूप सुंदर असं हे ठिकाण आहे। पूर्णपणे शांतता असलेलं असं हे ठिकाण आहे। पिकनिकसाठी वगैरे असं छान हे ठिकाण आहे। तुम्ही कधी आला नसाल या ठिकाणी तर नक्की या। इकडून आता पुढे जाऊ। या ठिकाणी अशी ही तुळशी वृंदावन आहे आणि साईडलाच असं हे त्रिशूळ आहे। त्याच्या खाली अशी ही शंकराची पिंडी आहे आणि अशी इथे असा हे नागशेष आहे बघू शकता। इथे अशी हिरण्य केशी देवीची मूर्ती आहे आणि त्याच्या साईडलाच असा कासव आहे आणि ही अशी हिरण्यकेशीची नदी आहे। हिरण्यकेशीच्या नदीतून हे असं पाणी येतं। आता मी चाललोय गणपती मंदिरामध्ये। असं एक ब्रिज आहे आणि या साईडला असं हे हिरण्यकेशी नदीच्या उगमातून आलेलं पाणी आहे। हिरण्यकेशी नदी आहे आणि आता आपण चाललोय त्या मंदिरामध्ये। त्या मंदिराची एक खूप मोठी स्टोरी आहे, याचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन, त्या व्हिडिओत तुम्हाला सांगेनच खूप। मी तुम्हाला त्या साईडने फिरून दाखवतो। अशी गणेशाची मूर्ती आहे आणि ही स्वयंरूपी मूर्ती आहे, याची मी तुम्हाला व्हिडिओ नक्कीच काढेन आणि या पाठीमागची कहाणी पण तुम्हाला नक्कीच सांगेन। अशी ही मूर्ती आहे आणि पाऊस जास्त पडल्यावर नदीचं पाणी या ठिकाणी येतं असं हे ठिकाण आहे। चला तर मग आता जाऊया बाहेर। चला तर मग आपण जाऊया। पावसाची सुरुवात झालेली आहे।
बघू शकता कसा पाऊस पडतोय तो। असं हे राघवेश्वर ठिकाण आहे, तुम्हाला हे ठिकाण नक्कीच आवडेल। लहान मुलांसाठी पिकनिकसाठी खूप असं चांगलं हे ठिकाण आहे, तर या ठिकाणी नक्की या आणि भेट द्या। खरंच खूप भारी असं वाटत आहे, कारण सगळी शांतता आहे आणि पाठीमागे नदी आहे आणि नदीचा आवाज येतो आहे। आणि या ठिकाणी आलात तर स्वच्छता राखा, कचरा वगैरे करू नका, आनंद घ्या, मजा करा। असा आजचा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ मी इथेच एड करतो। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चला, टाटा, बाय बाय।